नमस्कार मी सुनीता सुनीताच फुटकट्ट्यावर तुम्हा सर्वांचे स्वागत करीत आहे आज आपण येथे हिरव्या हरभऱ्याची भाजी पाहणार आहोत या दिवसामध्ये हिरवा भाजीपाला बाजारात फार येतो व त्याचबरोबर हिरवा हरभरा सर्वांनाच खायला खूप आवडतो गावाकडच्या पद्धतीने आपण याची रस्सा भाजी बनवणार आहोत तर माझ्याबरोबर राहा आणि नक्की पहा हे पहा येथे एक वाटी ओला हरभरा मी निवडून सोलून घेतलेला आहे आता यासाठी आपण काही साहित्य घेणार आहोत हा हरभरा एकदम फ्रेश आणि ओला असल्यामुळे भाजी खाण्यासाठी अतिशय छान लागते तर आपण याची पूर्ण रेसिपी पाहणार आहोत हे पहा त्यासाठी मी येथे दोन टमॅटो एक कांदा त्यानंतर हिरवी कोथंबीर कट करून घेतलेली आहे एक वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे आणि अर्धा वाटी धणे घेतलेले आहेत येथे मी दहा ते बारा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन तेजपत्ते घेतलेले आहेत भाजून घेतलेले धणे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले त्यानंतर त्यानंतर शेंगदाणे घालून घेतले याची एक छानपैकी पावडर तयार करून घेतलेले आहे आपण हे पहा आता ही सर्व तयारी करून झाल्यानंतर लसूण टमॅटो कांदा सर्व कट करून घेतलेला आहे मीठही येथे मी काढून घेतलेला आहे व आपली पावडरही छानपैकी तयार झाली आहे आता येथे दोन लिटरचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये मी कमीत कमी चार पळ्या तेल घालून घेणार आहे तेल हे छानपैकी गरम झाल्यानंतर एक छोटा चमचा मोहरी घालून घेतली ती छान तरतडल्यानंतर तर तर त्यामध्ये आपण एक छोटा चमचा जिरी घातली जिरी छान फुलल्यानंतर कट करून घेतलेला कांदा व टोमॅटो लसूण हे आपण फोडणीला टाकून दिलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता की हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत हे पहा हे छान मिक्स करून घेतल्यानंतर येथे आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे सर्व फोडणी आपल्याला मंद गॅसवर द्यायचे आहे हे पहा मी येथे हळद टाकून घेतलेले आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर टमॅटो घातल्यामुळे आपण यामध्ये मीठ घालून घेतलेला आहे मीठ घातल्यामुळे टोमॅटो हा लगेच मऊ होतो त्यानंतर दोन तेजपत्ते आपण फोडणीमध्ये टाकून दिलेले आहे त्यानंतर कट करून घेतलेली कोथिंबीर ही मी लगेच फोडणीला टाकून दिली आहे त्यामुळे ह्या भाजीला अप्रतिम चव येते व कोथंबिरीची टेस्ट हे भाजीमध्ये उतरते त्यामुळे आपण फोडणीला थोडीशी कोथिंबीर टाकून दिली त्यानंतर हरभरा त्यामध्ये घालून घेतलेला आहे हे आता छानपैकी आपल्याला एक ते दोन मिनिट परतून घ्यायचं आहे आता आपण दीड चमचा गरम मसाला यामध्ये घालत आहोत त्याचप्रमाणे एक चमचा लाल तिखट मी येथे घालणार आहे या लाल तिखटाचा व्हिडिओ मी यूट्यूबला टाकला आहे तुम्हाला हवं असाल तर तुम्ही नक्की पाहू शकता हे पहा ह्या दोन्ही गोष्टी घरी केलेल्या घातलेल्या आहेत तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही बाजाराचा मसाला घातला तरी चालेल हे पहा हे छानपैकी असं मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता की आपल्या फोडणीला छान कलर आला आहे आता आपण तयार करून घेतलेली शेंगदाण्याची पावडरही मी त्यावर घालून छानपैकी मिक्स करून घेतलेला आहे आता येथे मी अडीच ग्लास पाणी घालून घेणार आहे हे पहा अडीच ग्लास पाणी घातल्यानंतर हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता की तरी एकदम छान आलेले आहे आता आपण हे बंद करून याच्या कमीत कमी चार शिट्ट्या करून घेणार आहोत हे पहा चार शिट्ट्या आपल्या झाल्यानंतर कुकर थोडा थंड करून घेतला तरी अतिशय अप्रतिम आले आहे वासही छान सुटला आहे व आपली ओल्या हरभऱ्याची म्हणजे हिरव्या हरभऱ्याची भाजी छान तयार झाली आहे अशी बोटाने दाबून पाहायचा की हरभरा कसा शिजला आहे ते अशा प्रकारे आपली ही पूर्ण रेसिपी झालेली आहे हे पहा लगेच आता गरम गरम सर्व करून घेऊया हिरव्या हरभऱ्याची भाजी ही खाण्यासाठी अतिशय अप्रतिम लागते ही भाजी तुम्ही केल्यानंतर इसा वासही खूप छान येतो घरामध्ये अतिशय छान प्रकारचा वास उठतो ही भाजी तुम्ही चपाती भाकरी त्यानंतर भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता गावाकडे या दिवसामध्ये अशी रस्साभाजी केली जाते तर तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा धन्यवाद